खामगाव जालना रेल्वे लाईनचा DPR लवकरच। रावसाहेब दानवेच्या वक्तव्यानंतर बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांची बुलढाण्यात पत्रकार परिषद। रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खामगाव जालना रेल्वे मार्गासंदर्भात आपल्या भाषणात केलेल्या वक्तव्यानंतर तात्काळ बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज 19 ऑक्टोबरला बुलढाणा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला। रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड येथील एका कार्यक्रमात खामगाव जालना रेल्वे मार्गात माझ्या मतदारसंघात अर्थात जालना जिल्ह्यात एकच रेल्वे स्टेशन येत आहे आणि केवळ 12 किलोमीटर हा रेल्वे मार्ग जाणार असल्याने या रेल्वे मार्गासाठी ते उत्सुक नसल्याचे बोलत होते। त्यांच्या या वक्तव्यानंतर ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमाने व्हायरल झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासह सर्वच नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले होते आणि खामगाव जालना या रेल्वे मार्गाची आशा दुसर होणार असा समज निर्माण झाला होता। मात्र बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी याविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करून रावसाहेब दानवे यांना आपल्या भाषणातील विधानासंदर्भात स्पष्टीकरण करून देण्याचा आग्रह करणार असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची देखील दिल्लीत भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। सोबतच खामगाव जालना रेल्वे मार्गाचा DPR लवकरच तयार होत असून हा रेल्वे मार्ग नक्कीच पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। जिल्ह्यातल्या नागरिकाला मी एवढंच आश्वस्त करू शकतो की आपला DPR धाव द्या, टोकाचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू आणि आपला खामगाव जालना रेल्वे मार्ग सुद्धा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि करू। आम्ही त्यांनाही आग्रह करू। त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री जे आहेत वैष्णवजी, मला काल त्यांच्या PA स्वतः फोन होता की त्यांना दुसऱ्या विषयावर मला माझ्याशी चर्चा करायची, ते बोले आम्हाला मंत्री साहेब आपसे मिलना चाहते। मैंने बोला नाही मी आपको मिलने को आता, तर मी 27 तारखेला दिल्लीत जाणार आहे, तर 28 तारखेला माझी त्यांच्यासोबत अश्विनी वैष्णव जे कॅबिनेट मंत्री त्यांच्यासोबत आहेत, मी त्यांनाही पत्र देणार आहे आणि तोपर्यंत होऊ शकते की आपला DPR रेल्वे बोर्डाकडे गेले।